कांदा निर्यात बंदी कायम ठेवण्याच्या निर्णयानं मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आल्याचा घणाघात खासदार अमोल कोल्हे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारनं 31 मार्च नंतरही कांदा निर्यात बंदी कायम ठेवली आहे. या संदर्भात एक नोटिफिकेशन काढून 31 मार्च नंतरही पुढच्या सूचनेपर्यंत कांदा निर्यात बंदी लागू असेल असं म्हटलंय. त्यामुळे येत्या आठवडाभरात निर्यात बंदी हटेल आणि कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय. यावरून खासदार कोल्हे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या मोदी सरकारचा सर्वसामान्य शेतकरी विरोधी धोरणाचा हा चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे. आणि दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रातले दिग्गज नेते हे जागा वाटपासाठी वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात, परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवण्याला यांच्याकडे वेळ नसावा हे खरोखर दुर्दैव आहे. आणि या निर्णयाचा मी पुन्हा एकदा निषेध करतो. आणि या निर्णयानं मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आला हे स्पष्ट होतं.